तुझ्यात जीवरंगला। आम्हाला साहेबांची गाडी घ्यायची, आपण असताना रानातच बघतो सगळं कामच। रानातामुळेच आमची अब्रू इशीला टांगायची वेळ आली। मी जे करायलोय तुझ्या पोरीच्या आयुष्यात भलवा म्हणून करायलोय। अरे माझ्या पोरीचं लग्न मोडलं तर पावणारावळ छिद्द होईल माझी। तुम्हाला मुलीपेक्षा पाहुणेच महत्वाचे आहेत का? हे तुमची शहरी नखरं काय असतात आणि कसे असतात हे चांगलं ठावाय आमासनी। अंजलीबाईंनी एक जरी शब्द इकडचा तिकडे झाला त्याचे परिणाम वाईट होतील। जर रानातानं आमच्या घरात ढवळढवळ केली तर मी फास लावून घेईन। राणा, अरे नुसती विचार करून प्रश्न सुटणार आहे काय? मग एक काम कर, वहिनीशी सांग, वहिनींचं ऐकणार बघ। वहिनी जर नाही म्हणाल्या तर प्रश्न मिटला। मी सांगितलं राजचल त्या मला नाही करायचं हे लग्न। वहिनी साहेबांकडनं याद्या आल्यात, लग्नाची तयारी जोरात सुरू झाल्यात। रेणू असली साधी साडी घालणार आहे असं म्हणली तर मुस्काळ फोडून तिचं। कोणाला विचारून करताय हे सगळं? अहो रेणूला मान्य आहे, रेणूच्या आई बापूला मान्य आहे, राणा भाऊशीसनी मान्य आहे, पण तुमचं काय आधी मधी? रेणूचं लगीन होणार आहे पक्का आहे, परवाच ठरलंय लगीन। मुलाकडची मंडळी ऐकना झाल्यात रेणूचं बापू बी तयार आहेत, तेव्हा उरकून टाकू लगीच। तुझ्या आईच्या आणि माझ्या डोसक्यावर हात ठेवून चपत घे। मी परवा लग्न करे। राणा, तू माझं आणि जयंतचं लग्न लावून देणार म्हणला होतास ना? परवा माझं आणि जयंतचं लग्न झालंच पाहिजे, आणि जर तसं नाही झालं तर हे माझं तुला शेवटचं पत्र। आपण पोलिसात गेलो तर? आमच्या रेणूच्या लग्नाला यायचं बरं का? अरे शेवटाला एकदा तयार झाली बाबा। मी सुद्धा यांना म्हणाले की आपण पोलिसात तक्रार करूया, ते नाहीच म्हणताय। पोलिसात गेलो तर हे प्रकरण अजून जास्त चिघळेल। आता हे काय करतायत त्यावरच सगळं अवलंबून। काहीतरी करायलाच पाहिजे बघ। सुभद्रा हरणाची गोष्ट माहित आहे ना हो तुला? अरे सुभद्रा कृष्णाची बहीण होती, तिचं बी नगर तिथं लगीन ठरवत होतं बघ। मग कृष्णानं डाव आखला आणि सुभद्राचं हरण करायला लावलं। ठरलं तर मग सुभद्रा हरण। अवघडून बसले बघ सर। कुछ तो करना पडेगा, नाहीतर रेणूची शादी करून टाकतील बघ ही माणसं। अंजलीबाईंनी पोलिसात जायला सांगितलंय, ते काय बरोबर नाही। मला वहिनींच बरोबरच वाटतंय। अरे रेणूच्या शादीची समधी तयारी झाल्या, काय करायचं तेच सांग आता। येस सर, काय कळणं झालंय। राणा गोधक का तू इकड? होय तुझं जेवण घेऊन आले। शिरपती कुठे आहे, काय संकट पाठवायचं की? अरे शिरपतीला वहिनी साहेबांनी रेणूच्या लग्नाच्या तयारीत गुतवलंय, मग मला यावं लागलं। बस जेवायला बस, ये रे बरकत तू बी। राणा जे व्हायला लागले ते बराबर नाही बघ। मी तेच बोलत होतो, काय करायचं तेच कळणं झालं। काहीतरी करायलाच पाहिजे बघ। पण रेणू का ग बसल्या? तिला घरातच बंद करून ठेवले ना। मग तेच काय सुचना झालं? त्या रेणूने मला पत्र पाठवले, त्यात लिहिले मनाविरुद्ध लगीन झालं तर जीव देईन म्हणून। मग तू तुझं भावाचं कर्तव्य बजाव। पण कसं राणा? सुभद्रा हरणाची गोष्ट माहित आहे ना हो तुला? अरे सुभद्रा कृष्णाची बहीण होती, तिचं बी नगर तिथं लगीन ठरवत होत बघ। मग कृष्णानं डाव आखला आणि सुभद्राचं हरण करायला लावलं, आणि मग सुभद्रा आणि अर्जुनाचं लगीन लागलं बघ। माझी रेणूला पळून आणायचं? एकदम सही बोलास बघ राणा, असंच करायला पाहिजे आता। नाही नाही बरोबर नाही वाटलं हे बघ। परिस्थिती आल्यावर देव बी असंच करत होत। अरे मग आपण तर माणसं आहे, अग पण दुसरा कुठला मार्ग आहे काय सांग। हे बघ राणा,
रेणूला पळवून आण, एवढंच सांगते मी तुला. राणा, तुझ्या बहिणीला वाचवायला दुसरा मार्ग आहे काय? नाही नव. अरे चांगल्या कामासाठी वाकडं पाऊल टाकलं तर त्यात काय बी गैर नाही बघ. ए काय काय झालं? झालं समद. मला माझ्या पुरीच्या लग्नाचा बस्ता बांधायचा होता. सोनार कासार बोलवायचं होत. दारातलाही मोठा मांडव घालायचा होता. या पुरीच्या कारनाम्यामुळे काय बी करता नाही आलं. आता पोरगी लग्नाला तयार झाली नव. काय बी बोलू नका तिला. चुकीच काय बोललो? लय धुमधडाक्यात लगीन करायचं होत पुरीच. आता हे चोरावाने करायची पाळी आली. लगीन महत्वाच. दोन दिवसात सासरी जाईल पोर, मग बशीला रडत आठवून काढत. अरे माझ्या पोरीच भलवा नाही, म्या कशाला रडू. आणि राहिली गोष्ट त्या धुमधडाक्याची, धाकल्या वहिनी साहेब समजे जिम्मेदारी घेतो म्हणल्या. वही ते काय म्हणतात ती मुंबई स्टाईल न ते रिसेप्शन बी करतो म्हणल्या. रेणू बघ साडी बघ, धाकल्या वहिनी साहेबांनी तुझ्यासाठी पसंत केली आहे. बघ की काय झालं, पसंत नाही का? अरे वहिनी साहेबांनी पसंद केले म्हणल्यावर ही कशाला नाही म्हणल. ए रेणू अगं घे की अरे उद्या हळद परवा लगीन. हे रेणू डे मजा आहे बाबा एका पोरगीची. अरे घे की समध्या साड्या चांगल्या आहेत. तुम्ही काय पिऊन आलाय काय? अरे का म्हणजे माझ्या पुरीच लगीन आहे, मग खुशी साजरी करायला लग वय. हे रेणू अरे तुझ्या सासरची माणसं लय चांगली आहेत बघ. अरे लय खुशीत ठेवतील तुला. बर तू खुश आहेस ना? हे पुरी अगं शब्द दिलायस तुम्हाला. आता आईन वक्ताला काय नाटक करू नकस. नाही ना करणार. त्या रेणूला पळवून यायचं प्लॅनिंग सुरू आहे बघा घरात. बापू हे समजत काय चाललंय? म्हणजे रेणूला पळवून न्यायचं प्लॅनिंग चालू आहे आमच्या वाड्यात. समजत ठावाय मला. माझ्या घराकडे कोणी भी फिरकला तर माझ्याशी गाठ आई लक्षात ठेवा. मग जाताना टेन्शन नाही आलं तिकडे कोण ओळखीचं असेल? ते तर यायचं नेहमी नेहमी यायचं. म्हणजे हे एकदा नाही गेले तर पण हे काय कंटिन्यू कॉलेजचे येते नंतर येणं जाणं चालूच असत. जिथे मी जायचं तिथे ते असायचे. शेवटी मग हा बोलावं लागलं. बोलावं लागलं. आजा तू कुठं आहेस मला माहित नाही, पण मला माहिती तुझी तर कुठं आहेस तिथं माझं बोलणं नक्की जाते. तुझ्या मनात काय आहे मला नाही माहित, पण लई दिवस झाले मला तुला एक गोष्ट सांगायची आहे. आजा माझं तुझ्यावर लई म्हणजे लई म्हणजे लई प्रेम आहे. खूप जास्त स्ट्रिक्ट आहेत, त्यांना नाही चालणार असं काही. ओ यार आपले रिलेशन कसं डायजेस्ट होणार आहे त्यांना? तुम्ही टेन्शन घेऊ नका, मी काहीतरी मॅनेज करतो. ओके okay?